बाई रानात जायचे काय रे बावड्या काय करू राहिला गेम बीम खेळ तुला बरं बरं खेळ राहिला का गेम बीम खेळायला चला त्याला सांग समजून त्याने काय आवडेल नाही तर मी त्याचा काय प्रत्येक वेळेस बिचारचे महाग लागतात बरं चला बरं तू शांत बस तू गेम खेळ हा घरातले काम करते करते राणाकडे दुर्लक्षच झालं हो तुला कळायला पाहिजे का आता कळलं की चला चला बाई राणातले पटापट काम उरकून घेऊ उन्हात आणच मरणाचं तापलंय बाई डोकं आता उन्हाने इथलंच काढून घ्या बघा इथं कधी काढून तुम्ही काय पाहा थांबणार काय नुसतं असं राखण करत हे बी काढा चला काढतो मी तो तुम्ही इकडली हे कारण मी इकडली करते काढा पटापटा हे बघा कस होत आहे काढा पटापटा तुम्ही काय उभाच आहे काढा की जरा वाका की खाली हे बघा रडे आलेत गणपतीला भिल आपल्याला अरे गणपती कधी हो तिकडं आणि तुमचं काय चाललंय चतुर्थीला होईल काढा पण काढा कांदा कधी काढायचा असतो कांदा नाही कांद्यातलं इथलं साईड साईडचं गच पाणी आलेलं आहे ना ते काढा आधी ते बाबराव कुठे गेलेत कोण ते गाडीच पैसे न्यायला आले दायजी राहत गेलेत लावा त्यांना फोन बोलून घ्या त्यांना फोन लावायचं का हा काय अर्जंट काय काय हो काय पैसे काय पैसे न्यायचे गाडीचे काय मॅटर काय सांगा ना मला ते गाडी दिले लय दिवस झाले त्यांना त्यांनी पैसे दिले नाहीत हा होय हो काय लावा बरं कॉल त्यांना फोन बी उचले नाहीत 100 वेळा फोन केला तरी फोन उचलीत नाहीत ते हे आमचं दाजी ना काही डोक्यावर बसून ठेवले हो आता लाडवलाय पण त्यांनी पैसे तरी देऊन टाकायचे ना नाही तर गाडी द्या म्हणा नाही काय असं तुम्ही बोला मी फोन लावतो तुम्हाला हा लावा फोन लावा फोन लावा फोन लागतोय का नाही फोन थांबा लागतोय का फोन हो फोन कट केला रिंग वायर कट केला कुठे ते राहत गेले हाणला का बरं का आजचे आज पैसे मी घेऊन जाणार नाही तर गाडी घेऊन जाणार आहे इतके दिवस असते का पैसे ठेवायचे नाही नाही दहाजीला कुठं लागलं कुठे ते चल खालत गेलं ते चला चल दाडे दहाजी पाहुणे तुम्ही कोण आहेत त्यांचा काय पैसे द्यायचं असतात का नाही त्यांना सांगा ना समजून ते दहाजीला तुम्ही चांगलं खालत वर करा तू बरं ते बोला कुठे ते बोला त्यांना तायडे अरे झाले बघ खालत चला नंतर कांदा ऊन मरणाच आहे बाई घराकडनं लक्ष देता देता वावराकडे लक्ष दुर्लक्षच झालं राव आमच्या आई बापाचं राज्य होतं तेव्हा एकदा मी राहण्यात नाही आलो आणि ह्यांच्या राज्यात राहण्यात येऊन यावंच लागन माझ्या राज्यात बोल की बावड्या इकडे कस काय यार कशाला आला इकडे पाणी लावायला दाजीर काय पराक्रम करून ठेवलाय शिल ठेवला तू आठवा केला काय काय झालं बरं माणूस आलाय मला हाताला धरून आणलं कुठे ते माणूस म्हणला दाखव तुमचं तिथं आजी अरे तुम्ही कोण लागते काय काय गाडी पैसे कधी द्यायचे देतो ना कधी किती दिवस झालं गाडी घेतलेली झालंय आता वर्ष बर का गाडीचे पैसे अजून नाही दिले तुम्ही गाडीचे पैसे हो मामा याला घेऊन जा तिकडे दिले मला नेता येईल गाडी द्या ना यार तू थांबतो का जरा तू आलाय ना पाकर खाली ना जरा शांत राहा असं कसं त्यांना नाही काय बोलू नका पैसेच बोला आधी देतो ना गाडी द्या नाही तर पैसे द्या ते पैसेच काय देता देतो ना नाही आजचे आज काही करा गाडी तरी द्या नाही तर पैसे तरी द्या देतो 5-6 दिवसात देतो नाही 6 दिवस तुम्ही फोन केलेत फोन उचलत नाहीत काय होत नाहीत
देतो मला आज मला गाडी नाही ते पैसे पाहिजेत देतो पाच सहा भाऊ मला नाही माहिती माझ्या नवऱ्याने काय कुठं ना केलाय पण तुम्हाला मी ना दोन चार दिवसात पैसे देते एवढं जाऊन दे ह्यावेळेस आज काय शील करून ठेवायला शांत बसतो मी काय म्हणतो आपण घरी जाऊन बोलूयात का हा चला इथं रानात बोलण्यापेक्षा घरी जाऊन बोलायला बरं चल काय काय शेअर करून ठेवला तू सांगायचं की गेले म्हणून कुठे तरी बाहेर चल अगं कसं काय किंवा मला दाब दिला त्यांनी असं कसं म्हणते तू हा दाब दिला चल बरं भावडे काय या गबस भरले चित्रपट या सर या यावर या गरबीर काय दाखवू नका मला डायरेक्ट गाडी द्यावा माझ्याकडे आहे चावी ती घेऊन जातो मी अहो पण मी काय म्हणतो सर नाही ऐका ना एक वर्ष झालं आपल्या पैशाला काय एक वर्ष झाले गाडी घेऊन पैसे काय अजून मिळाले नाही तर पैसे द्या नाही तर गाडी द्या काय नाही थोडेच राहिलेत मला तुम्ही काय म्हणला सगळे सगळे ना सगळे पैसे देऊन असं गाडी आणली आणि मला हे सांगितलं पण नाही हप्त्याने हे काय ते माग डावपेस खेळतोय दाजी तुला कळतच नाही वगैरे सगळे बाहून झालेले आहेत पैसे काय दिलेले नाहीत मी आता आज गाडी घेऊन जाणार नाही तर पैसे तरी घेऊन जाणार किती राहिलेत बरं तसे 75,000 75,000 तू काय म्हणत का 75,000 अरे तू गप ना बाबा तायडे पण तुला लक्ष असतं का दाजी काय करतोय प्रकरण बाहेर तुमची घरातली भांडणं करा आधी पैसे द्या मला जायचंय ऐका ना भाऊजी मी काय म्हणते मी दोन चार दिवसांनी दिले तर चालेल का एक वर्ष होऊन गेले हे आतापर्यंत एक नादेगुडे पण ह्यांनी केलं ना म्हणजे ह्यांनी दिलं नाही ना मी त्यांची काय करणार नाही मला आज डायरेक्ट गाडी घेऊन जायची नाही पैसे नाही ऐका ना ऐका ना असं करता हो ऐका ना तुमच्या वहिनी सारखी ना मी प्लीज ऐका ना माझ्या वहिनी सारखी आहे माझ्या वहिनी सारखी आहे पण मी आज गाडी नाही तर पैसे घेऊन जाणार आमच्या तायडीची देखत नाही झालं ना त्याच्यामुळे आम्हाला यावेळेस माफ करा पुढल्या वेळेस तुमचं काम तुमच्या दाजीने एक वर्ष लावल्यात तुम्ही ऐका ना मी म्हणते तुम्हाला चार पाच दिवसांनी देते पैसे मला मान्य नाही मला सांगितलंच नाही मी आधीच दिले असते आज मी गाडी घेऊन जाणार घेऊन आलेलो मला आज गाडी घेऊन जायची म्हणजे जायची ऐका ना प्लीज तुमचे पाय पडते असं काय करतो छोटच ऐका नालक माणूस निघाला आम्हाला असं काय माहिती बारा करी माग कळेल का फक्त शेवटची संधी द्या मला आज काहीच ऐकायचं नाही एक वर्षभर हे ऐकत आलो झालं पण आज गाडी घेऊन जायची मी चावी आणलेली मी गाडी घेऊन जाणार पाय पडते तू जरा थांबतो राजी तू हात मिळा बस काय करतो पैसे दे 75,000 देस तोंड मारू नकोस मध्ये देतो चार पाच दिवसात पाहून पैसे ज्या टायमाला तुम्ही पैसे आणून देता त्या टायमाला गाडी घेऊन जावा पैसे मी ऐकून घेतलेले तुमचे पाय पडते ऐका ना ऐका नाही आज गाडी घेऊन जायची तुम्ही पैसे आणून द्या आणि गाडी घेऊन जावा चार पाच दिवसात तुम्हाला खरंच पैसे खरं चार पाच दिवसात ऐका हो खरं मी एक वर्ष पैसे आणून दिले एक वर्षभर मी ऐकून घेतलेले ज्या टायमाला तुमच्या पैसे येतील त्या टायमाला तुमची गाडी घेऊन जावा मी गाडीच घेऊन जाणार नाही एक वर्षभर ही चालवून लावल्यात नाही देते असते हो चार पाच दिवसात पैसे तुम्हाला असंच बोलत आलाय त्यांचं ऐकलं नाही एक वर्षभर माझं ऐकलं की आता मी घेते ना गाडी ऐका ना इकडे बघा ना नाही ताई मी तुमचं ऐकत आलेलो ह्यांचं ऐकत आलो एक वर्षभर ऐकलंय मी ऐका ना पैसे आणून द्या आणि गाडी घेऊन जावा सॉरी गाडी घेऊन जाऊ नका ना ऐका ना ऐका ना
अरे देवा काय केलं हो तुम्ही हे ते पुटका कुठे गेलं ते जाऊ दे गाड़ी घेऊन कुठे चालले आमच्या गाडी दाजी आपली गाडी गेली हो ही काय झालं बघा ना हो ताई ताई रे दाजी तुमच्या पारखामुळे गेली हो आयडे तो दाजी आपली गाडी गेली हो दाजी तुमची काय प्रकल्प केला हो गाडी गेली आपली काय चेंज झाला राव दाजी अहो गरज भी नाही आहे कुठे गेलो कुठं ताईडे दाजी अरे ती गाडी घेऊन गेले आणि तू कुठे गेलता ते मला घेऊन गेलं तिकडं काय करायला लागलं किडनॅप करत होता दाजी तुला काय काय सांगू तुम्हाला ताईडे आता गाडी गेली आता काय बाबा हे माणसाला हेनेच बोलवलं होतं आम्हाला माहिती आहे अहो तुम्ही शांत बसा तू काय म्हणले एक वर्षापासून तुम्ही ताईडीला काही घेतलेलं आहे समाधून मी काय तिकडे माझं काय होते पण तू असतानाच तू आला कसा काय तुम्ही ऐका पैशाचं घातलं काल आता ह्याचं पण काय येऊ करू काय ताईडी बघ घेऊ तुझा घरात काय शिर केलं येत आहे दाजी तुझ्या घरात अरे तू ते मला माहिती ना काय काय चाललंय तुमचं दाजी योग्य काय 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 कसलं काय काय आरोप घेते माझ्या बरं जा थंड जा बाजूला हो ऐक ऐक माझ्या मित्राचं आहे ना ओंकार ऑटो मोटर्स आहे इथं आपण तिथे जाऊ आणि तुझ्या पसंतीची गाडी घेऊन येऊ लगेच ठीक आहे पसंतीची गाडी आणायला काही नाही पण आता जो उद्योग घातलाय तो परत घालू नका ते बघू काय तो माझ्याकडनं काय लगेच पैसे घेणार रे तो माझा खूप म्हणजे खूप जवळचा मित्र आहे लहानपण डोक्याला काही बी कार नको करू बापरे बाबा मग काय तर बरोबर बोलतोय तो काय एक वर्षापासून भावडे मायपासून लपवलं यांनी हे आणि मग आता परत काय नाही लपवणार ताईला मदत नाही घेतलं म्हणून असं झालं तुला यायचंय का माझ्या सोबत ताईडे 20 वर्ष ठेवा चल मला तुझ पसंतीची गाडी आणायची तू घरातच बस बा तुझ्याकडे काय करा ताईडे बघू आता कसं काय मग काय तर गेली तर गेली ती तर बघू नवीन कसली येते गाडी घेऊन दाजीला गाडी घेतात ना मला घरी सोडून गेलत ना नाही आता मी ह्यांच्या मागे जाणार दाजीला गाडीच घेऊन दाखवणार चांगल्या का कलरची गाडी घेणार आणि चांगली बनाट पडा अशी यायला गेले वाटते दिसलंय लांब गेले पळव तुम्ही ओंकार मोटर्स माझे मित्राचे तुल म्हणजे अच्छा हे तर 101 गाड्या तिथे 101 बापरे तुला जी गाडी पाहिजे ना हा ती तू फक्त बोर्ड दाखव लगेच आपण हो दाजी दिसते आईडे मला घरी एकट्याला सोडून आले भावड्या अरे मला घरी एकट्याला सोडून आले तुम्ही खुशी अरे भावड्या तू येणार नव्हता ना अरे काय बाल आता राहुल तिथं गाडी बघू ती कोणती गाडी घेता मला पण बघायला पाहिजे ना काय नव्हतं काय काय माहित पण होती आधी माग माग पळत माझे दाजी दाजी काय पण होती म्हणता हो काय दाजी तू काय लखरी लावले तू भावड्या गाडी बघायला आलो ना
बोला काय पाहिजे पेडे घ्यायला येतो की ते माणूस काय गाडीच घेणार ना कोणती गाडी घ्यायची बोलतोय हो चांगला कलर दाखवा आम्हाला हिरवा पिवळा सांगतो का जरा गाडीचे म्हणजे सांगा ना आम्हाला काय म्हणजे आता हिला आवडायला अशीच गाडी घ्यायची स्कूटी घ्यायची का घेरची घ्यायची नाही आम्हाला काय स्कूटीच घ्यायची म्हणजे थांब ना जरा इथं बोलणं चाललंय ना मग आज काय तुला काय तोड दाब लागतो बोल ना तू अरे तुरे बाहेर तर नको जाशील अरे तुरे काय माणूस ते जाऊ द्या हिला बी चालवता येईल अशी गाडी आम्हाला घ्यायची तर मग स्कूटी वगैरे असेल तर चांगलं चला तुम्हाला गाड्या दाखवतो हा हा चला चांगलं दाखव चांगलीच दाखव दाजी अरे सगळं जुरकट गाड्या कुठे घेऊन आला तुला काय अक्कल बिकल आहे काय हा मला म्हणलं शोरूम मध्ये जायचं बोल ना अगं सध्या सेकंड हँड घेऊन मग परत नवीन गाडी घेऊन आपण ठीक आहे बघू आता गाडी आपल्याला आपलीच गाडी परत आणायची पण ही सध्या तात्पुरती घेतोत आपण ठीक आहे माणसाला हे काय ताय रे ते अमल पास तरी घे या गाडी दाखवते दाखवते नका दाखव तुम्हाला तुझ्या भावाला समजून सांग राव तू कुठे गेले की तायडे चल्ला चक्कर आलो चक्कर आलो चल्ला अरे भावडे आता नसतं ते नंतर असत घेतल्यावर असत याद आईला काय मी डोक्यो पडलं काय कुठे गेले बाकी बोलला बाबा चल मागास मला बघू द्या चालू राजी तू काय परक्रम गेलाय आता परत ह्याच्या बसतो परत दुसरं नको परक्रम काय राहिला हरकत तू बस तायडे बघ मी बसू अरे मला मला येऊ की भारी आहे ना बसायला पण छान वाटतंय घेतलंय तर चक्कर मारणार आहे मी तुम्हाला किती भारी वाटतंय आनंद झालाय म्हणून कसं करायला येतो ही बघा गाडी तुम्ही पाहिली आता भारी गाडी आवडली तुम्हाला भारी एअरपोर्ट पूर्ण भारी अरे थांब ना जरा त्यांना बोलू दे ना ओंकार मोटर्स मध्ये गाड्या चांगल्या असतात खात्रीशीर एकदम 100% खात्रीशीर 2021 मधलं मॉडेल आहे गाडी एकदम कंडिशन आहे तिची किंमत आहे 60,000 रुपये त्याच्यात आपण कमी करू व्यवहाराला बसल्यावर आता तुमचं काय म्हणणं येतंय तुम्हाला किती पर्यंत पाहिजे तुला कशी वाटली गाडी सांग गाडी तर लय भारी आहे पण जरा कमी करा की तुम्ही बोला तुम्हाला किती पर्यंत पाहिजे किती पर्यंत परवडती 60 म्हणतोय तो किती होते ते 50 पर्यंत दे आम्हाला लय कमी होते 50 आमची खरेदी किंमत नाही आमची 50 एवढं कमी नाही ना मला आजपर्यंत दुसरीकडे कुठं गाडी घ्यायला गेलोय का तुझ्याकडे झालो तुला मी माहिती तू तर माझा मित्रच आहे तुला मी कुठं म्हणलंय तशी का घेऊन जायची का तुम्ही तशीच तशीच जायची तशीच नेणार मी नेहमीप्रमाणे ते एकदा कसं ठरवू मग नंतर तू ठरवून तर घेऊ आपण दे 50 काय नाही ना 50 नाही एवढ्यात आमची खरेदी नाही काय करते तू कर बोलू दे अरे तुला सांगतोय मी 2 मिनिटं का बस
भावड्या तू शांत बस, बोलता येत नाही, बोलून दे, बोलून द्या त्यांचं म्हणणं, कळून द्या आम्हाला. पैसे काय हे देणार का? तुम्हीच देणार पैसे. दाडीचा पैसा आहे असं कसं येव मोकर येव येव खायचे द्या पण नसला जाऊ दे चल. नाही परवडत यार, तुला तर माहिती सगळी कंडिक्शन. अरे मत कर रे, जाऊन दे तुझं राहून दे माझं राहून दे. 51,000 रुपये देत. 51 ते 51 चल. हा तू मित्र आहे म्हणून दिली, नाही तर परवडत नाही मला. माझी मला 1 रुपया नफा नाही त्याच्यात माहिती मला. तर पैसे कधी देशील? देईल तुला 1.5 वर्षाचा पैसे देणार. 1.5 वर्ष इतके? एक तू तो आधीच काम धंदा नाही करीत. तू शांत बस बर, कुठं आलोय आपण जरा लक्षात ठेवायचं की. एक तर याच तोंड बंद कर, नाही तर याच घरात येणं बंद कर. नाही तर तुझ्या सासूरवडीचा माझा संबंध संपला, इथंच भांडणं लागतील. कशासाठी आणून काय चाललंय तुमचं? तुला गाडी घेऊन जाणार लगेच आलो तर. बर चालते. आता काही सर दे ना पैसे थोडे. किती द्यायचे तुम्ही आधी विचार करा, मग ठरवा. मग मी काय म्हणते, ते भावराचे ते आलेले नाही का? ठीक आहे, गाडी घेऊन जातो संध्याकाळी तुला. सर जाणार? बर चालतो. 100% जाणार. तुला माझ्यावर माझा मित्र आहे म्हणून देतोय, नाही तर दुसरा आणून की आला असता तर नसतो. तू पण माझा मित्र आहे, आपण मित्र म्हणून तो तुझ्याकडे आलो ना. चालते ठीक आहे, मग डन. बरोबर आहे का? बरोबर आहे भावड्या, चल बरं तू घरी. तुला पटलंय ना हे? हा पटलंय. हा ताईला पटलंय म्हणजे मला पटलं, बाकी दोन्ही गेलं. चला हा आता कस. हा चल चल बर, तोंड पण कर बर का पहिले. हा शांत बस भावड्या, भारी गाडी. दाजी करा उद्घाटन करा. चालो ओंकार चला चला ठीक आहे, बस तेवढे पैसे आणून द्या संध्याकाळी येतो 6 वाजता. चालते विचार द्यायला. ओके बस इकडे कुठे माग बस. थँक्यू बा, एवढं काय कट कट करू राहिला. भारी भारी आहे ना, बसायला पण छान वाटतंय.